नमस्ते. इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सत्रात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गासाठी समाजशास्त्र हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत डॉक्टर दत्ताराव राठोड सर. सरांचं शिक्षण जे आहे ते MA, MPhil, PhD, सेटनेट, BEd, BPed आणि त्याच पद्धतीने सरांनी सोशियोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स या दोनही विषयांमध्ये सेटनेट केलेलं आहे आणि PhD सरांनी सोशियोलॉजी या विषयामध्ये केलेली आहे. सर सध्या नंदिनीबाई वामनराव गर्ल्स ज्युनियर कॉलेज जळगाव येथे कार्यरत असून जवळपास 17 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांना वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. त्यात फर्स्ट पोझिशन हेड इन PG डिपार्टमेंट गुणवत्ता पुरस्कार सरांना त्यात मिळालेला आहे. नंतर रिफॉर्म वर्क डन इन जळगाव डिस्ट्रिक्ट जेल त्याच पद्धतीने रिसर्च वर्क इन डन इन सोसायटी अशा प्रकारे कार्य केल्यामुळे सरांना वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. शिवाय नामवंत नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये सरांचे संशोधनावर आधारित लेखही प्रसिद्ध झालेले आहेत. वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसलाही सर सहभाग नेहमी घेत असतात. शिवाय काही ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या चेअरपर्सन, रिपोर्टर, एडिटर आणि ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर म्हणून सुद्धा सरांनी काम बघितलेलं आहे. तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेचे लाइव्ह मेंबर सुद्धा सर आहेत. अशा विविध ऍक्टिव्हिटींसह सरांनी जे काही काम केलेलं आहे आणि एकूणच विद्यार्थ्यांप्रती त्यांचा असलेला स्नेह जो आहे आणि समाजशास्त्र हा विषय जो आहे हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने खूप वेगवेगळ्या पद्धतीने सर काम करत असतात आणि आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ हा घ्यायचा आहे. नमस्ते. इयत्ता 10वी 12वी परीक्षा विषयक मार्गदर्शन सदरात सर आपलं हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी वर्गाच्या समाजशास्त्र हा जो काही विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी कशी करायची आहे किंवा त्या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे याबद्दल आज आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहात. तर सर्वप्रथम मी आपल्याला असं विचारते आहे की हा 12वीचा हा जो काही समाजशास्त्राचा जो विषय आहे या विषयाच्या अंतर्गत जे काही घटक दिलेले आहेत किंवा प्रकरण आपण म्हणूया तर त्याची रचना कशा पद्धतीने आहे आणि आता जो काही निर्णय झालेला आहे की काही भाग सिलेबस मधला वगळण्यात आलेला आहे तर त्याबद्दलही थोडक्यात माहिती जरा ह्या विद्यार्थ्यांना समजावून सांगा. नमस्कार. नमस्ते सर. सर्वप्रथम आपण समाजशास्त्राच्या
एकूण 100 गुणांची ही परीक्षा होणारी आहे. कृती पत्रिका 20 गुण आणि लेखी परीक्षा 80 गुण. महत्वाचा भाग म्हणजे या कोरोना प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रमातून काही भाग वगळलेला आहे. त्यामध्ये प्रकरण 4 शहरीकरण आणि औद्योगिकरण हा भाग वगळण्यात आलेला आहे. प्रकरण 5 कामगारांच्या चळवळी आणि शेतकऱ्यांच्या चळवळी आणि प्रकरण 6 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या आणि बेरोजगारीची समस्या हा एवढा भाग यावेळेला वगळण्यात आलेला आहे. लेखी परीक्षा आहे त्याचा जो स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी मी थोडक्यात समजून देण्याचा प्रयत्न करतो. 3 तासाचा हा पेपर असेल. 12 या ठिकाणी काही अशा सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. गुण दिलेले आहेत. समोर 4 गुणांच्या उपप्रश्नांच्या उत्तरामध्ये किमान 4 गुण 4 मुद्दे अपेक्षित आहे आणि नवीन प्रश्नांच्या उत्तरांचा प्रारंभ नवीन पानावर करावा. मॅडम पहिला जो प्रश्न आहे प्रश्न पहिला हो आता पहिला जो प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. 20 मार्कासाठी हा प्रश्न आहे आणि 4 उपविभागामध्ये विभागलेला आहे. अ ब ग ड प्रत्येक विभागात 5 मार्कासाठी प्रश्न दिलेले असतील. त्यामध्ये पहिला जो विभाग आहे प्रश्न पहिला अ कंसातील योग्य त्रयनिवडून विधाने पूर्ण करावं पुन्हा लिहा. त्यामध्ये एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. आंदोलनाचे उद्दिष्ट होते त्या ठिकाणी पर्याय दिलेले असतील. महिला सबलीकरण, पर्यावरण वाचवणे आणि कामगार हक्क. त्या ठिकाणी उत्तर हायलाइट केलेलं आहे. पर्यावरण वाचवणे हे चित्पो आंदोलनाचे उद्दिष्ट होते अशा पद्धतीने उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित असतं. अशा प्रकारचे पहिल्या विभागामध्ये 1, 2, 3, 4, 5 प्रश्न असतील. दुरुस्त करून ती पुन्हा लिहा हा सुद्धा 5 मार्कासाठी प्रश्न विचारलेला असेल. त्या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या असतील. नंबर 1 जमीन मालक जमीनदार ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार डॅश समुदाय विकास कार्यक्रम शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था संचशील आणि प्राथमिक व्यवसाय पारंपरिक समाज 4 जोड्या दिलेल्या आहेत. पैकी 3 जोड्या करेक्ट असतील आणि 1 जोडी चुकीची असेल ती होत आहे जाताना. हा भाग नवीन ऍड केलेला आहे. 1 मार्कासाठी 3 जोड्या या ठिकाणी बरोबर येणं अपेक्षित आहे आणि 34 जोडी पण बरोबर असेल हे शोधून काढावं लागेल विद्यार्थ्यांना. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था पंचायत राज व्यवस्था आहे या ठिकाणी पंचशील दिलेला आहे. म्हणून 20 जोडी जी आहे ती चुकीची आहे. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था पंचायत राज व्यवस्था असं लिहिल्यानंतर त्यांना करेक्ट 1 मार्क मिळेल. अशा पद्धतीने या सुद्धा भागामध्ये 5 प्रश्न असतील आणि त्यामध्ये 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने करेक्ट अंतर करावं लागेल लिहावं लागेल तेव्हा मार्क मिळतील. त्यानंतर 3रा भाग जो आहे तो प्रश्न पहिला तर चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेली विधाने पुन्हा लिहा. या ठिकाणी सुरुवातीला कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत दिलेले आहेत आणि खाली जे आहे 5 प्रश्न दिलेले असतील. या ठिकाणी पहिला प्रश्न शीख धर्मात असलेले सार्वजनिक स्वयंपाकघर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या संस्थामध्ये दिलेल्या संज्ञांमधून ओळखायचं आहे. आता या ठिकाणी शीख धर्मात असलेले सार्वजनिक स्वयंपाकघर याला लंगर म्हणतात या पर्यायामधून तो शोधायचा आणि या ठिकाणी तो लिहायचा. अशा पद्धतीने या विभागामध्ये 5 उपप्रश्न असतील. प्रत्येक
नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेगा पाटकर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ती मिळावी लागते. त्यानंतर प्रश्न पहिला मध्ये दुरुस्त भाग आहे, अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतील आणि अंडरलाईन केलेले असतील, अधोरेखित केलेले असतील. जसं की मध्ययुगीन काळात खानकवा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाईल. प्राथमिकला या ठिकाणी अंडरलाईन आहे, चुकीचं आहे. प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात नव्हता खानकवा या धार्मिक संस्थांमध्ये. मग या ठिकाणी करे चाचणी आहे सर, मध्ययुगीन काळात खानकवा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाह विषयाच्या सर्वोच्च तत्वांचे शिक्षण दिले जाईल. अशा पद्धतीने अंडरलाईन असलेला शब्द दुरुस्त करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लिहायचा. अशा प्रकारे विद्यार्थी सुद्धा हे पाच उपप्रश्न असते. त्यानंतर प्रश्न दुसरा टिपा लिहा, या ठिकाणी कोणत्याही दोन टिपा, तीन पैकी दोन टिपा विद्यार्थ्यांनी लिहायच्या आहेत. सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये, आता ही जी टिप आहे यामध्ये साधारणतः चार मुद्दे अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांनी उत्तर देत असताना प्रामुख्याने मुद्द्याचं उत्तरांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे मुद्दा एक नंबर लिहिला आणि देऊन अशा पद्धतीने मुद्द्याचं उत्तर लिहिली तर मुद्द्याचे परीक्षकाला चेक करावे लागतात आणि त्या ठिकाणी चांगले मार्क विद्यार्थ्यांना मिळू शकतात. हा दुसरा प्रश्न जो आठ मार्कासाठी आहे, साधारणतः 8 ते 10 मिनिटे एका टिपेसाठी विद्यार्थ्यांनी दिले पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे खरंच पत्रा, ते पाच पैकी कोणते तीन म्हणजे 12 मार्कासाठी हा प्रश्न असेल. साक्षी मार्गीकरण आणि आधुनिकीकरण ही एक संकल्पना आहे बघा खरंच पत्रामध्ये. साक्षी मार्गीकरण वेस्टर्नायझेशन आणि आधुनिकरण मॉडर्नायझेशन या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. यांचे तंतोतंत फरक दर्शवणारे चार मुद्दे अपेक्षित आहेत. आजपैकी तीन प्रश्न, तीन फरक त्या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. इथे साधारणतः 25 मिनिटाचे अर्धा तास विद्यार्थ्यांनी दाखवून दिला पाहिजे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे खालील संकल्पना उदाहरण स्पष्ट करा. त्या ठिकाणी तीन पैकी दोन संकल्पना विद्यार्थ्यांनी स्पष्ट करायच्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा 8 मार्क आहेत. एका संकल्पनेला 4 मार्क, उदाहरणार्थ पर्यावरणीय चळवळ ही संकल्पना स्पष्ट करत असताना सुद्धा 4 मुद्दे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अवतरून लिहिले पाहिजे. पर्यावरण चळवळ ही संकल्पना जर घेतली तर पर्यावरण चळवळ हिचा उद्देश काय आहे, निर्मिती केव्हा झाली आणि पर्यावरण चळवळीचे नेतृत्व कोणी केले आणि आजच्या काळात पर्यावरण चळवळीचं काय महत्व आहे, अशा स्वरूपाचे तीन चार मुद्दे, चार मुद्दे प्रत्येक असतील तर 4 मार्क विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतात. अशा प्रकारे प्रश्न चौथा दोन संकल्पना स्पष्ट करायच्या. त्यानंतर या ठिकाणी मॅडम पाचवा प्रश्न जो आहे तो या नवीन पॅटर्न मध्ये नवीन आलेला संकल्पना चित्र पूर्ण करा, तो 4 मार्कासाठी असेल. संकल्पना चित्र पूर्ण करा यामध्ये एक संकल्पना या ठिकाणी दिलेली असते. उदाहरणार्थ आदिवासींची धर्म श्रद्धा प्रणाली, त्या ठिकाणी 4 ब्रॅकेट दिलेले आहेत, ब्लँक आहे. आदिवासींची धर्म श्रद्धा प्रणालीमध्ये अशा पद्धतीने कम्प्लीट करायचे, चेतनावाद, मानावाद, कुलप्रतीकवाद आणि जीवात्मवाद ही आदिवासी श्रद्धा प्रणाली आहे. हे 4 मुद्दे या ठिकाणी भरणे अपेक्षित आहे. तर विद्यार्थ्यांना 4 मार्क या ठिकाणी मिळत असतात. अशा स्वरूपाचा नवीन विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेला चालना देणारा प्रश्न या ठिकाणी ऍड केलेला आहे. त्यानंतर प्रश्न पहिला भाग हा 4 मार्काचा आहे आणि ब भागला 8 मार्काचा. खालील विधाने सत्य की असत्य
विद्यार्थ्यांना स्पष्ट करायचे आहे. उदाहरण, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे जर कारण घेतला तर त्याचं उत्तर लिहित असताना विद्यार्थ्यांनी सुरुवात करताना भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे विधान सत्य आहे असं लिहायचं. त्याला एक मार्क आहे आणि तीन ते चार मुद्दे धर्मनिरपेक्ष असल्याची कोणती कारणे आहेत, कोणत्या कारणांनी स्पष्ट होतं की भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. भारतामध्ये अनेक धर्म आहे, सात धर्माचे लोक राहतात, प्रत्येक धर्माची तत्व वेगळी आहे, शिकवण वेगळी आहे, तरी परंतु भारतीय संविधानासमोर सर्व धर्म समान आहे. कोणताही या ठिकाणी राजधर्म भारताचा नाही. असे चार मुद्दे विद्यार्थ्यांनी स्पष्ट करायचे चार मुद्द्यांमध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना चार मार्क देत असतात. आणि हे जे प्रश्न आहेत ते जगासमोर आधारितच आहे, फक्त लिहित असताना हे विधान सत्य आहे की असत्य आहे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा नमूद करायचे आणि नंतर त्या कारणांना त्या ठिकाणी हात घालायचा. अशा स्वरूपाचे हे तीन पैकी दोन कारण विद्यार्थ्यांनी घ्यायचे. त्या ठिकाणी सहावा प्रश्न जो आहे तो पुढील उतारापासून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, उतारांवर आधारित हा प्रश्न आहे. पाठ्यपुस्तकामध्ये शेवटच्या विभागात दिलेल्या उतारांपैकी एक उतारा परीक्षेला येईल. हा उतारा विद्यार्थ्यांची तार्किक परीक्षा घेणारा असतो. या उतारावर आधारित दोन प्रश्न जे उपयोजनात्मक किंवा विश्लेषणात्मक असतात त्यांचा संदर्भ समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आपले उत्तर आपल्या भाषेत लिहावे. हे उत्तर लिहित असताना ते कालानुरूप पद्धतशीर व तार्किक असावे. अशा मधुर उतारांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळते. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम उतारा शांतपणे पूर्णपणे वाचून घ्यावा. उतारांमध्ये असलेली सैल आहे द्या मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्यावी. अशा कल्पनेवर लक्ष केंद्रित करून आपल्या भाषेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. उत्तर देत असताना उतारामध्ये जे लिहिलेलं आहे ते जसाला तसं लिहायचं नाही, तर आपल्या भाषेमध्ये आणि कालानुरूप आजच्या परिस्थितीला अनुसरून उत्तर विद्यार्थ्यांनी द्यायची आहे. एक प्रकारची जनरल नॉलेज जे विद्यार्थ्यांचं असेल तो चेक करण्याचा हा भाग आहे. प्रतिभा शक्ती आहे विद्यार्थ्यांची, त्या प्रतिभा शक्तीची परीक्षा या उतारांमध्ये घेतली जाते. या ठिकाणी एक आठ उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित या ठिकाणी दोन प्रश्न आहेत. स्थलांतराची समस्या का उद्भवते, हे लिहित असताना तीन मार्काला एक प्रश्न असेल. स्थलांतराची समस्या का उद्भवते आणि स्थलांतराचे ग्रामीण समुदायात कोणती परिणाम होते, या दोन प्रश्नांची उत्तरं लिहित असताना सद्यस्थितीच्या कालखंडामध्ये ही समस्या का उद्भवते, स्थलांतराची मायग्रेशन, तर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी अनेक कारणांनी लोक स्थलांतर करतात, आजच्या परिस्थितीला हे स्थलांतर कोणत्या कारणांमुळे घडतं, आज आपण पाहतो की गावळी ओस पडलेली दिसून येतात, अनेक कारणांनी गावं ओस पडलेली दिसून येतात, रोजगारासाठी, शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी, एखाद्याला जीवनाची जी चेन आहे तिथल्या सोयी सुविधा आहेत त्याचं आकर्षण असतं, अनेक कारणांमुळे स्थलांतर हे घडून येतात. आणि मग त्या स्थलांतराचे ग्रामीण समुदायात कोणते परिणाम होतील, आज आपण बघितलं तर गावामध्ये मजूर मिळत नाही, आज मनुष्यबळ हे कमी झालेलं आहे, त्या ठिकाणी लिंग संरचना बदलते, स्थलांतरामध्ये पुरुषाचं प्रमाण जास्त असतं म्हणून गावामध्ये ज्या लोकसंख्या आहे त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढून जात आणि मग शेतीमध्ये जी कष्टाची काम वगैरे करण्यासाठी पुरुष आवश्यक आहेत त्या ठिकाणी ती एक उणीव त्या ठिकाणी भासते. त्याचबरोबर जी निर्वाह स्थिती आहे निर्वाह शेती करण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे शेवटी ती शेती व्यापारी दृष्ट्या घर बांधण्यासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते आणि बिनशेती होते.
अशा पद्धतीने परिणाम आपल्याला या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी लिहायचा. अशा प्रकारचा उतारावर आधारित जे दोन प्रश्न असतील त्यानंतर प्रश्न सहावाब आपले व्यक्तिगत मत कोणत्याही एकावर नोंदला. आता हा जो भाग आहे उतारा दिलेला आहे आणि त्यामध्ये आपले व्यक्तिगत मत नोंदवायचं आहे. कोणत्याही एका प्रश्नावर चार मार्गासाठी हा प्रश्न असेल. हा प्रश्न पण क्वेश्चनवर आधारित असेल पण त्याचं स्ट्रक्चर थोडस लेटेस्ट असेल. सद्यस्थितीमध्ये आता भारतात विविध एकता आढळते स्पष्ट करा. सद्यस्थितीचं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करायचं. भारतात विविधता आहे आणि त्यामध्ये एकता पण आढळते. अनेक जाती धर्म आहेत, अनेक वंशाचे, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत, अनेक प्रदेश असलेले लोक आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये सुद्धा एकता आहे आढळते. अनेक धर्म असतील तरी शेवटी आम्ही भारताचे लोक आहोत, आम्ही भारतीय नागरिक आहोत असा अभिमान प्रत्येकांना आपल्या देशावरती आहे. अशा स्वरूपाची एकता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चार मार्गासाठी नमूद करायचं आहे. दोन पैकी एका प्रश्नावर जो आहे तो ब्रॉड सेक्शन आहे. त्यामध्ये आता हा जो प्रश्न आहे आदिवासी समुदायाची व्याख्या लिहून त्यांच्या वैशिष्ट्याचे विवरण करा. तर व्याख्यासाठी दोन मार्क्स असतील मॅडम आणि वैशिष्ट्य जे आहे ते आठ मार्क्स असती असतील. यामध्ये दोन ते तीन व्याख्या आणि विद्यार्थ्यांनी त्या व्याख्येचा सारांश आपल्या शब्दामध्ये मांडणं आवश्यक आहे. त्यानंतर जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याचं विश्लेषण दोन दोन तीन तीन ओळीमध्ये आठ ते नऊ वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित आहे. आउट ऑफ टेन पैकी टेन मार्क्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असतात. अशा प्रकारे लिखित परीक्षा जी आहे ती 80 मार्कामध्ये विभागलेली आहे. त्यानंतर 20 मार्काची जी कृती पत्रिका आहे अंतर्गत मूल्यमापन म्हणून त्या ठिकाणी थोडस सॅम्पल तयार केलेलं आहे. क्वेश्चन आहे त्यावर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाइपचे 20 प्रश्न त्या ठिकाणी काढावे लागतात आणि ते कॉलेज परीक्षा होते. आणि म्हणून यामध्ये चांगले मार्क्स विद्यार्थ्यांना मिळत असतात. एक पहिला प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे. रोहनच्या कुटुंबात त्याचे आजी आजोबा काका काकू सर्व एकत्र राहतात तर त्यांचा कुटुंब पत्ता कोणता. तर विद्यार्थ्यांनी उत्तर या ठिकाणी संयुक्त कुटुंब. दुसरा प्रश्न आहे अनेकदा काही व्यक्ती स्वतःच्या जाती धर्म प्रांत आणि भाषेला जास्त महत्व देतात हे कशाचं उदाहरण आहे. तर उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे स्वसमूह श्रेष्ठतावा माझा समूह श्रेष्ठ आहे असे मानण्याची प्रवृत्ती. तिसरा प्रश्न या ठिकाणी विचारले जेव्हा कुटुंबात मातेच्या नावाने वंश परंपरा चालते व मातेला सर्व हक्क प्राप्त होतात हा कुटुंबाचा कोणता प्रकार असेल. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मातृसत्ताक कुटुंब लिहिणं अपेक्षित. अशा स्वरूपाचे 20 प्रश्न अंतर्गत मूल्यमापनामध्ये येत असतात. अशा प्रकारे एक व्यक्ती पॅटर्न जो आहे ना अशा पद्धतीने विभागलेला आहे. तर अशा पद्धतीने समाजशास्त्र हा जो विषय 80 आणि 20 असे 100 मार्काचा हा पेपर असेल. त्यानंतर उद्दिष्टानुसार प्रत्येक कसं असेल हे आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये पाहता येईल. ओके सर. घटकानुसार गुण विभागणी जी आहे पहिलं प्रकरण जे आहे त्यावरती विकल्पाशिवाय 12 गुण असतील भारतीय समाजाचा परिचय आणि विकल्पासह 19 गुण म्हणजे जे वेगळे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. भारतीय समाजाचे वर्गीकरण विकल्पाशिवाय 13 गुण आणि विकल्पासह 18 गुण भारतीय समाजातील विविधता आणि एकता विकल्पासह विकल्पाशिवाय 12 गुण आणि विकल्पासह 15 गुण भारतीय समाजातील परिवर्तनाच्या प्रक्रिया विकल्पाशिवाय 12 गुण आणि विकल्पासह 19 गुण
भारतीय सामाजिक चळवळी विकल्पाशिवाय 12 जून आणि विकल्पासह 15 जून आमचं सांगून प्रकरण जे आहे भारतीय सामाजिक समस्या विकल्पाशिवाय 13 जून आणि विकल्पासह 22 जून शेवटी जो उतार आहे त्याला 6 गुण आहे आणि विकल्पाशिवाय सुद्धा 6 गुणच आहे अशा पद्धतीने विकल्पाशिवाय गुण आहेत 80 आणि विकल्पासह गुण आहेत 14 अशा पद्धतीने भेटेल आपल्याला सांगते उद्देशानुसार जी उपयोग विभागणी आहे ज्ञान अकलन उपयोग हे तीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो ज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याच्या लक्षात राहणे आणि त्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात विकल्पासह 26 गुण आकलन शिक्षक आकलन झालेलं आहे त्याची टेस्ट घेण्यासाठी विकल्पासह 42 गुण या ठिकाणी आहेत आणि उपयोजन त्यांनी प्राप्त केलेलं ज्ञान कशा पद्धतीने अप्लाय केलं पाहिजे त्यावर आधारित 43 गुण त्यांना विचारले गेलेले आहेत अशा पद्धतीने उद्दिष्टानुसार उदाहरण सांगता येईल आणि यानंतर प्रश्ननिहाय गुण विभाग यामध्ये उद्दिष्टे लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे दोन अशा पद्धतीने विभागणी दिलेली आहे लघुत्तरी प्रश्न विकल्पाशिवाय 13 मार्क विकल्पासह 19 मार्क आणि तेकडा 65.5 म्हणजे सर्वाधिक प्रश्न हे लघुत्तरी आहेत नंतर दीर्घोत्तरी एक प्रश्न आहे विकल्पाशिवाय विकल्पासह 2 आहेत आणि 12.5% 19 गुणांचा 12.5% गुण हे दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी आहे आणि उद्दिष्ट सांगा 25 गुण आहे अशा प्रकारे 100% गुण या ठिकाणी विभागले गेलेले आपल्याला सांगते अशा प्रकारे प्रश्न पत्रिका नमुना आराखडा सुद्धा या ठिकाणी थोडक्यात आपल्याला सांगते पहिला प्रश्न आहे आणि याचं सविस्तर विश्लेषण आपण पहिल्या स्लाइड मध्ये केलेलं आहे पहिला प्रश्न मार्क्ससाठी आहे जोडी दुसरा 5 मार्क्स आहे दिलेला पर्याय योग्य पर्याय निवडा 5 मार्क अधोरेखित शब्द दुरुस्त करून घ्या 5 मार्क दीपा लिहा कोणत्याही गुण स्रोत या ठिकाणी 19 गुण जे आहेत 8 गुण आहेत तर विकल्पासह 12 गुण आहेत परत करा शिवाय 8 मार्क्स प्रश्न संकल्पना चित्र पूर्ण करा या ठिकाणी एकच असेल भागवला 1 आहे 4 मार्क्स आहे आणि ब जो आहे निदाने सत्य की असत्य आहे ती कारणे देऊन सांगा तिथे 2 प्रश्न असतील विकल्पात शिवाय 8 मार्क आणि विकल्पासह 12 मार्क नंतर 6वा प्रश्न जो असेल खालील उतारा वाचावं त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा 3-3 मार्कासाठी हे 2 प्रश्न असतील आणि प्रश्न 6b आपले व्यक्तिगत मत समजा 1 प्रश्न असेल 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे विकल्पाशिवाय 4 मार्क आणि विकल्पासह 8 मार्क आणि शेवटी 7वा प्रश्न आहे तो दीर्घ उत्तर कोणतरी 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे 10 मार्क आहे आणि विकल्पासह 20 मार्क अशा पद्धतीने 1 प्रश्नांची जी संख्या आहे विकल्पाशिवाय प्रश्नांची संख्या आहे 34 विकल्पासह प्रश्नांची संख्या 41 1 गुण आहे विकल्पाशिवाय गुण आहे 80 आणि विकल्पासह गुण आहे 114 अशा पद्धतीने हे बोर्ड पॅटर्न आहे ओके सर आताच आपण
आपण जो काही समाजशास्त्रीय विषयाच्या अनुषंगाने परीक्षेचा पॅटर्न जो आहे म्हणजे प्रश्नांचं स्वरूप, त्याची गुण विभागणी, एकूण कालावधी साधारणतः विद्यार्थ्यांनी किती द्यायचा आहे याचं सविस्तर मार्गदर्शन आपण केलेलं आहे. मला एक थोडा प्रश्न असं आहे की जे तुम्ही संकल्पना चित्र जे काही दिलेलं होतं तर एकूण 4 संकल्पना त्याच्यामध्ये द्यायच्या होत्या. म्हणजे आदिवासींचा तो एक प्रश्न होता आणि 4 संकल्पना. समजा जर विद्यार्थ्याने ते 4ही चौकोनापैकी एखादा किंवा दुसरा चौकोन सोडून दिला, त्याला नाही तिथे आठवलं, त्याने एक किंवा दोनच संकल्पना जर लिहिल्या तर त्या विद्यार्थ्याला मार्क कसे दिले जातात? बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी इथे घाबरण्याचं कारण नाहीये की समजा असं झालं की त्याला ऐन वेळेला नाही काही संकल्पना आठवल्या, कारण त्याने कदाचित अभ्यासही केलेला असेल, परंतु तरी सुद्धा काही वेळेला असं होऊ शकतं की परीक्षेच्या थोड्याशा ताणामुळे किंवा थोड्या घाईगर्दीमुळे त्याला जर विसरायला झालं तर मात्र जेवढंही लिहिलं तरी त्याचे मार्क त्याला हे मिळणार आहेत, हे मात्र विद्यार्थ्यांनी पण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण समाजशास्त्र हा जो विषय आहे हा जवळपास आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत जास्त आहे, आणि म्हणून मला तर असं वाटतं की विद्यार्थ्याने त्या दैनंदिन जीवनाच्या ज्या काही समस्या आहेत ह्या जरी समजून घेतल्या आणि त्या अनुषंगाने इतर ज्या काही पर्यावरणीय असतील किंवा सामाजिक असतील काहीसे जे काही प्रश्न जर विद्यार्थ्याने मला वाटतं समजून घेतले तर हा विषय सुद्धा जो आहे अतिशय स्कोरिंग आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण चांगल्यापैकी मार्क या विषयामध्ये सुद्धा विद्यार्थी मिळवू शकतो आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इतकं सखोल मार्गदर्शन जे आहे तुम्ही हे विद्यार्थ्यांना केलेलं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न, त्याचे उपप्रकार हे माहिती नसतात आणि कुठेतरी मग ते वाचन त्यांनी जर केअरफुली केलं नाही तर मग त्याला हातचे सुद्धा मार्क तो घालवू शकतो आहे. पण आपण इतकी छान त्याला दिशा दिलेली आहे, सुटसुटीत त्याचं विवरण आपण दिलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्याला पालकांना सुद्धा याची एक चांगली दिशा मिळणार आहे की आपल्या पाल्याचा सुद्धा अभ्यास करून घेताना त्यांनाही सोयीचं होणार आहे. एकूणच हा विषय जर बघता म्हणजे समाजशास्त्र हा जो विषय आहे तर ह्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी अधिक तयारी कशा पद्धतीने करावी किंवा अजून अशा काही टिप्स आपल्याला देता येतील का की विद्यार्थ्यांनी नेमकं कशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे? समाजशास्त्र हा जो विषय आहे जसा अभ्यास करत असताना एक साधना आहे, हा होण्यासाठी फार मेहनत करायची गरज लागत नाही. कारण पेंटिंग मार्क जे आहेत ते इंटरनल आहेत, अंतर्गत आहेत, त्यापैकी 17-18 मार्क विद्यार्थ्यांना मिळत असतात. पहिले प्रश्न 17-18 मार्काचे आहेत, त्यापैकी एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने ट्राय केला तरी पास होऊ शकतात, परंतु आधी फक्त पास होणं न देता आधी काही स्कोर प्रश्न वाढले या उद्देशाने विद्यार्थ्यांनी या विषयाकडे बघितलं पाहिजे. दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे, आपण जगतो, समाजशास्त्रामुळे हा विषय आहे, आपण समाजात राहतो आणि मग आपल्या सभोवताली आपण सभोवताली जे वातावरण आहे, ज्या समस्या आहेत त्यांचा डोळ्यांपणे विचार करून आपण ते आपल्या शब्दामध्ये लिहिलं तरी त्या खूप चांगले मार्क त्या ठिकाणी विद्यार्थी मिळू शकतो. मग याचा विचार करत असताना 80 मार्काचा जो पेपर आहे सादरीकरण अत्यंत महत्व आहे. सादरीकरण आपलं कसं आहे, कला शाखा कला शाखेमध्ये लिहिण्याची कला विद्यार्थ्यांना अवगत झाली पाहिजे किंवा पाठांतर करून त्यांनी लिहिलं नसायला पाहिजे. तर आपल्या एखादी समस्या असेल ती समजून आपल्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांनी व्यक्त केली पाहिजे, लिहिली पाहिजे, त्याला खूप छान मार्क या ठिकाणी परीक्षेत देतात. जवळपास मला 15 वर्षे या ठिकाणी परीक्षणाचा अनुभव आहे, त्यामध्ये बहुधा सर्वांचा अपेक्षित किंवा इतर पुस्तकांचा सहारा घेतला जातो. मी शब्द जे आहे जी भाषा आहे ती वापरली जाते त्या ठिकाणी लगेच उमटू पडते, त्यासाठी असं न करता तो भाषेतून आपल्या भाषेतून उत्तर लिखाण केलं पाहिजे आणि तिकडे ठेवलं पाहिजे. जसे पहिला प्रश्नापर्यंत बरेच विद्यार्थी काय करतात मॅडम, परीक्षकाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला एकदम आपला प्रश्न मध्ये दुसरा प्रश्न, मग पहिला प्रश्नाचा एखादा भाग, यामध्ये परीक्षक संतापतो आणि मग तो त्याचा परिणाम नक्की त्या मार्क्सवरती होतो.
बरोबर. म्हणून तो टिकवून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. उत्तर लिहित असताना अत्यंत आकर्षक उत्तर लिखाण असलं किंवा नसलं तरी चालेल, पण वाचनीय असावं, व्यवस्थित पण असायला पाहिजे. आपण उत्तर लिहित असताना असं एकदम किचकट किंवा लेखकामध्ये आपण परिस्थिती वळलेली असते आणि कार्यक्रम सप्लिमेंट सुद्धा पुरवलेले असतात, त्यामुळे अगदी सुटसुटीत प्रश्न प्रश्नांची उत्तरे लिहावी, नवीन प्रश्नाचे सुरुवात नवीन स्टेजवर करावी आणि या आकर्षकतेतून त्यांना चांगले मार्क विद्यार्थ्यांना मिळत असतात. बरोबर. म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांनी प्रश्न पत्रिकाची म्हणजे जी काही कृती पत्रिका आपण म्हणूया, तर ती कृती पत्रिका सोडवत असताना ही काही काळजी घेणं गरजेचं आहे की एक सिक्वेन्स राखणं फार महत्वाचं आहे. शेवटी इम्पॅक्ट हा जो आहे हा आपल्या सादरीकरणावर अतिशय महत्वाचा असतो. म्हणजे पहिल्या एक दोन प्रश्नामध्येच परीक्षकाला पण एक वेगळा आनंद असतो की ह्या विद्यार्थ्याने अगदी छान पद्धतीने सिक्वेन्स म्हणजे क्रमवारी त्याने राखलेली आहे आणि उत्तर तोही चांगल्या पद्धतीने देत आहे. म्हणजे तपासताना सुद्धा कळत न कळत त्याच्या हातून त्याला दोनाच्या ऐवजी तीन सुद्धा मार्क तो देऊ शकतो आहे. जर आपलं अक्षरही सुवाच्य असेल आणि आपण चांगल्या पद्धतीने लिखाणाचं सादरीकरण जर केलेलं असेल तर खरं तर या गोष्टी विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण या फार छोटे छोटे बाबी आहेत पण विद्यार्थी मात्र त्याकडेच नेमकं काय करत असतो, दुर्लक्ष करत असतो आणि मग तीन तास आहे फक्त त्या तीन तासाच्या ओघामध्ये कुठेतरी स्वतःचीच धावपळ तो करून घेतो आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण ह्या बाबी ज्या आहेत त्यांनी शांतपणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर समजून घेतल्या, म्हणजे आपला व्हिडिओ बघितल्यानंतर जर विद्यार्थ्याने एक 5-10 मिनिटं थोडंसं मनन जर केलं आणि मला कोणकोणत्या टप्प्याने कसं कसं जायचं आहे एवढं जरी त्याने सिक्वेन्स स्वतःचा लावला तरी सुद्धा मला वाटतं परीक्षेला त्याला सामोरं जात असताना अडचणी ज्या काही येतील त्या अडचणी तो निश्चितच दूर करू शकेल आणि आनंद आहे तो पेपर सुद्धा लिहू शकेल. आता पालकांच्या दृष्टीने मला असं विचारायचं आहे की पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडनं ह्या समाजशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करून घ्यायचा आहे किंवा एकूणच त्यांनी प्रेरणा कशी द्यावी विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांच्या जगदगर्दीमध्ये जसं शिक्षकाचा खेळाचा आहे तसंच पालकांचा सुद्धा महत्वाचा रोल असतो. स्पर्धेच्या युगात वावरत असताना गैरवाजवी अपेक्षा पालकांच्या असतात, टॉपर यायला पाहिजे, पंचांना उपस्थित यायला पाहिजे किंवा अशा पद्धतीच्या केवळ गुणांनी आपल्या मुलाची ते किंमत करत असतात. गुण म्हणजे सर्व काही असं काही सूत्र झालेलं असतं, परंतु माझ्यामध्ये पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ह्या ज्या परीक्षा महत्वाच्या आहेत त्याचबरोबर मुलाला हेही सांगितलं पाहिजे की बेटा तू चांगलं करू शकतो, जे तू अभ्यास करतोय ते तू आधी व्यवस्थित समजून घे आणि परीक्षेला सामोरं जाताना कॉन्फिडन्स असला पाहिजे, आत्मविश्वासाने सामोरं जायचं. परीक्षा एक परीक्षा आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, पण जीवन अत्यंत अनुभव आहे. आपण पाहतो की बऱ्याचदा विद्यार्थी महिलांसाठी आत्महत्या करतात किंवा गोष्टीकडे पाहुया त्यांचे वळलेले दिसतात. असं न करता पालकांनी कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांना दिला पाहिजे की तू आपण करू शकतो. या वेळेला जरी थोडंफार काही झाला असेल तर पुढच्या वेळेला नक्की तू जी मुली बोलून काढू शकतो अशा प्रकारचा कॉन्फिडन्स पालकांनी विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. आणि अभ्यास करत असताना शेवटच्या सत्रामध्ये परीक्षा जवळ आलेली असताना तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने प्रेरणा पालकांनी विद्यार्थ्यांना लिहिली पाहिजे. खरं तर सर अतिशय मोलाचा संदेश आपण दिलेला आहे की आपल्या पाल्याची क्षमता ओळखून पालकांनी अपेक्षा व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे, तरच त्या विद्यार्थ्यालाही ती परीक्षा देण्याचा आनंद जो आहे तो मिळत असतो आणि पालकांनाही एक वेगळं समाधान असतं. कारण शेवटी अपेक्षेतून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याच्यात जर नैराश्य आलं तर मग कुठेतरी पालक आणि पाल्य यामध्ये दुरावा सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून पालकांनी सुद्धा काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात, विद्यार्थ्यांनी सुद्धा काय काळजी घ्यायची आहे आणि एक महत्वाचं जे तुम्ही सांगितलं की हे सगळं करत असताना तब्येतीची काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण तुमच्या शरीराने आणि मनाने जर साथ दिली तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षेला सादर होऊ शकाल. अन्यथा आपला कितीही अभ्यास झालेला असला आणि जर मात्र तुमच्या शरीराने थोडासा धोका दिला
तर मात्र ती परीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकणार नाही. हा एक चांगला संदेश आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे. सर, या इयत्ता 10वी 12वी या परीक्षाविषयक मार्गदर्शन सदरात आपण आपला वेळ दिला आणि विद्यार्थ्यांना अतिशय सखोल मार्गदर्शन केलं, सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे, त्याबद्दल येजुस्ट्रीम या युट्यूब चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार. आताच आपल्याला डॉक्टर दत्तराव राठोड सरांनी समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने जे मार्गदर्शन केलेलं आहे, विद्यार्थी आणि पालक यांनाही या विषयाच्या बाबतीत जे काही महत्व आहे किंवा या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करून घ्यायचा आहे यावर अतिशय सखोल मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणही या बाबी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की प्रत्येक व्हिडिओ जो आहे, जे वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत जो व्हिडिओ सादर केला जातो आहे, तर बारकाईने आपण बघायचं आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे. कारण खूप काही बारीक बारीक टिप्स जे आहेत ते प्राध्यापक शिक्षक जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्याला सुद्धा हे परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ सुद्धा आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. पुढील भागात आपण पुन्हा नवीन विषयांसह भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.